आज श्रावण सोमवार ना, तर आपल्यात बलितदारी पद्धत आहे ना, तर सकाळ सकाळी गुरुवीन मावशी आहे ना बेल घेऊन आलेत, तर बेल दिलं ना त्याच वाटीमध्ये धान्य द्यायचं असतं, तर मी ज्वारी घेतले आणि धान्य हे द्यायचंच असतं सर्वांनी. आज श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारची देवपूजा, माझी देवपूजा वगैरे सगळे आवरले आणि बलुतदारी पद्धत आहे. सकाळ सकाळी देवपूजा करताना छानपैकी असं मला बेल पण मिळाला. छान देवाला ना असं आणि महादेवाला बेल वाहले मी आणि शिवामूठ. आज जवस आहे तर जवस वाहले. जवस मेन म्हणजे आपल्या मळ्यातलं जवस आहे बरं का, मागच्या वर्षी केलेलं. आणि आपल्या बागेतली अशी फुले, तर आजची अशी माझी छान अशी देवपूजा आहे. तर सकाळ सकाळी मी इथे देवपूजा करते म्हणून सई इथेच अभ्यासाला बसले. छानपैकी सईची आंघोळ झाले, तर आईचं इथं चालले कीर्तन बघणं आणि म्हणून छानपैकी असे सोप्यावरती झोपले. इतकं जास्तीचं टीव्हीचं आवाज आहे तरी गाड झोपले बिचारे. तर परी इथे छान तुळशीजवळ असं रांगोळी काढले. आणखीन तिची अशी रांगोळी काढणं चालू आहे, तर तिनं फुलं काढायला गेले. तर जानू आले, तर जानूला फुलं पाहिजे होती, तर ती बिचारी गावातनं सकाळ सकाळी आले. युनिफॉर्म लवकर घातली गं का तासाला वे. तर जानूला फुलं हवे होते, तर फुलं काढायला परी उठलेली. तर जानू चालली तिच्या घरी तिच्या मम्माला देवपूजा करायला फुलं द्यायला, कारण आपल्या बागेत ना फुलं भरपूर अशी असतात. इथं ना परी कंटिन्यू करते तिची रांगोळी. कलर भरणार आहे पिल्लू? तर परी ते तर चालले रांगोळी काढणं, तर तिचं चालू दे. तर छान घरात कीर्तन लागले, मन प्रसन्न वाटतंय. आणि घरात आले अशी देवपूजा बघून ना खरं माझं मला तर प्रसन्न वाटतंय. आणि विशेष म्हणजे छान वासाची जर अगरबत्ती घरात लावली तर अगदी प्रसन्नमय असं वातावरण वाटतंय. तर गुड मॉर्निंग सैसौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात तर छान देवपूजेने तर तुम्हाला मी दाखवलेच. तर शेवटचा सोमवार आहे, कसं चार सोमवार गेले हे सुद्धा कळलं नाही, पण थोडस म्हणजे वाईट पण वाटतं. दर श्रावण महिन्यात थोडं थोडं सततधार पाऊस वगैरे असतं, करमतं आणि शेतकऱ्याला पण भारी वाटतं, पण असं काहीच झालंच नाही. पण रीतीनुसार श्रावण सोमवार सगळे झाले आणि चांगलं प्रसन्नतेने पार पडले मी तरी. आणि भरपूर बागेतले फुलं ते असल्यामुळे देवपूजा पण छान वाटते. आणि खास करून साई परला ना असं काहीतरी वेगळी अशी देवपूजा वगैरे केली आणि पूजा अर्ची अशी खूप आवडते. परी म्हणतो ती काही दर सोमवारी का पूजा नसते, मी म्हटलं श्रावण महिन्यातच असते. पण पुढचा एक सोमवार हा तारखेचा सोमवार आहे म्हटलं, तर म्हणजे मुलांना ते पूजा वगैरे बघायची सवय झाली. परी म्हटली ती रंगीत रांगोळी काढणार आहे, परी दारात रांगोळी काढली. आणि शेवटचा सोमवार आहे म्हटलं तर काहीतरी विशेष खायला तर झालंच पाहिजे. पहिली सोमवार तर नागपंचमी होती, मग त्या दिवशी पुरणपोळी तर केलंच होतं. आणि म्हटलं ह्यावेळेस ना शेवटचा सोमवार आहे, छान पुरणपोळीचा बेत करावं. तर आधी देवपूजा वगैरे आवरलं, मुलांच्या आंघोळ्या वगैरे त्यांचं चहा पाण्याचं आवरलं आणि सगळ्यात आधी कपडे धुवून घेतली. मग म्हणजे थोडं स्वयंपाकाला मला पण थोडंसं बरं वाटतंय. आणि चूल पेटून तिथं आदण ठेवले पुरणपोळी करण्यासाठी. आज पुरणपोळी करायची आहे, म्हटलं कढईतच ठेवावं. माझी मोठी जी काळी कढई आहे ना त्यातच ठेवावं, डाळ शिजवावी म्हटलं का तर थोडी तर डाळ शिजवायची. थोडी म्हटलं तर बऱ्यापैकीच मी घेतलंय, तर इतकी अशी डाळ घेतली. तर निवडायला घेतली, तर पाण्याला आदण आल्यानंतर मग मी घालणार त्या पाण्यामध्ये. आणि तोपर्यंत आत कणिक वगैरे माळायचं, भजीचं पीठ माळायचं, बरंच आपली कामं असतं ते पण करून घ्यायचं. काहीच असं आवरलं नाही स्वयंपाकातलं म्हटलं तर. फक्त चहा एवढा झालाय गॅसवरती, दुसरं काही नाही. आणि आदण ठेवले चुलीवरती आणि चला डाळ निवडून आदण आलंय का बघते. आणि डाळ टाकते आणि परी रांगोळी मगाशी मी जेव्हा गेले होते बाहेर अर्धवट झालेली, तर तिची रांगोळी किती डोकं लढवले इथं पण सुद्धा काढले कट्ट्यावरती. खडून जरा असं मार्क करून ह्याच्यावरती सुद्धा कलर भरले असं सेंटरमध्ये. आणि इथं खाली सुद्धा आपलं मेन आपण जिथून एंट्री करतो तिथून पण छान असं लिहिले, खाली जय सद्गुरू लिहिले आणखी. तर छान काढले रांगोळी, तर इथे पण अशी काढली. बाहेर ना शिजायला डाळ टाकले. आणि जास्तीचं असं काही टेन्शन नाही, कारण की मी मोठी मोठी लाकडं लावून आले, म्हणजे विजायचं असं काही टेन्शन नाही. आणि तोपर्यंत म्हटलं आत एकदम घट्टशीर अशी कणिक म्हणून घेते, म्हणजे जोपर्यंत आपलं बाकीचं आवरत नाही पुरण वगैरे तोपर्यंत जास्त फसकायला नको कणिक म्हणून एकदम घट्ट म्हणून घेणार. कणिक ना घट्ट म्हणून असं तेलाच्या पॉकेटमध्ये रॅप करून ठेवले, जेणेकरून कणिक पण मऊ राहील आणि हडकणार सुद्धा नाही. आणि इथं भजीची तयारी, तर भरपूर असा उभा उभा कांदा घेतलाय, ओवा हळद नाही टाकलं आणि मीठ वगैरे मीठ सोडा ओवा पर तांबड तिखट टाकले. तर आधी हिरवी मिरची टाकायची, तर तांबड तिखट टाकून मी आज करणार आहे. तर कसं लागतं असं मला बघायचंय. आणि खाली एक कोथिंबीर भरपूर अशी मळ्यातली भरगच्च कोथ तोपर्यंत वरची कामं करायची. तर भजीचं पीठ पण असं मळून ठेवले. आणि जास्तीचं काय कुरड्या पापड्या मी नाही काढल्या, तर काल रात्री ना डिस्को पापड तळले ना ते पण आहे. आणि थोडं नैवेद्यापुरतं असं थोडंच तळणार आहे. आणि जी पंगत होती ना आपली, तर पंगतीतले पण थोडेसे नातनेचे पापड राहिलेत. आणि ह्यांना कुरडी जास्त आवडत नाही, त्यामुळे मी जास्तीचं काय तळणार नाही. मी आणि परी दोघीच खातोय.
म्हटलं तोपर्यंत डाळ तर शिजत आहे चांगली, निम्मी पर्यंत शिजत आहे चुलीवरती, फक्त कणिक आणि भजेच मळलंय तर बरंच डाळ शिजले छान, आणि लाकडं पण मोठी मोठी लावून आले छान. असं लसूण वगैरे सोललंय, लसूण खोबरं पण बनवून घेते, म्हणजे आमटी करायला सोपं पडेल. लगेच ना तडका मारायला येते चुलीवरती, तिथंच येवणी काढल्यानंतर परी म्हणते की तिला पुरणपोळीच न्यायची शाळेला, तरच 9:45 वाजत आलेत. बनली तर शाळेच्या टायमापर्यंत ठीक, नाही तर चपाती बनवून देणार आहे. आणि सोमवार असल्यामुळे सावकाश झाले का, मला वाटलं मुलं ना चपाती देणार, पण परी म्हणते पुरणपोळी नेणार, तर लसूण खोबरं करून घेते आणि बाहेर बघते डाळ किती शिजले ते. तर इथं ना आई चुलीला जाळ घालताय तर डाळ शिजते. तर आईनं मी कांदा आणि टमाटर दिलं होतं, तर खूप लक्ष द्यावं लागतं चुलीत. तर कांदा चांगला असं वापून निघालाय आणि टमाट्याला जास्त जाळ नकोय, असं खालूनच गरम होतंय. तर येवण्याच्या आमटीसाठी ही तयारी चालू आहे. तर इकडे शेगडीवरती तोपर्यंत दूध ठेवलंय. तुम्हाला नेहमी प्रश्न पडत असेल की हा तवा इथे का असतो, तर हा तवा आहे ना आम्ही चुलीतला राख कोळसा काढायला गरम गरम त्याचा उपयोग करतो, कारण की कोळसा काढल्यानंतर पळतो ना तर एका बाजूला व्यवस्थित धराल येतं, म्हणून आम्ही नेहमी हे इथंच ठेवत असते शेगडीमध्ये कोळसा घालायला. तर इथं टमाटर काल साईनं कोथिंबीर वड्या करायला लावलेली, म्हटलं तसंच ब्लॉगवरती रेसिपी पण टाकावा, आणि एकदम सोप्या सोप्या सोप्यातली सोपी पद्धत वापरून अशी कोथिंबीर वडी केली. आणि मीच मला सक्सेस होते का नाही माहिती नव्हतं, कारण की मीच म्हटलं स्वतः स्वतः थोडंसं काहीतरी चेंजेस करावं, जास्तीच असं सामान घालण्यापेक्षा आणि कमी वेळेत आणि चांगली खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी होईल. तर मीच ट्राय केलं आधी, म्हटलं खूप असं छान झाले असं म्हणून ना, मी केले म्हणून छान झाले. आणि चकत्या तर इतक्या व्यवस्थित छान पडलेत ना कोथिंबीरीच्या वड्या, तर भरपूर असे छान पडले. आधी मी भरपूर यात काय काय भरपूर सामान घालायची, तरी सुद्धा कोथिंबीर वडी मऊ पडायची, पण कमीत कमी सामान वापरून ना असं भरपूर असे खुसखुशीत आणि एकदम टेस्टी अशी कोथिंबीर वडी झाली. तर काल सगळे आम्ही इतके खाऊन इतके असे शिल्लक राहिलेत, याला आणखीन काय 2-3 दिवस तर काही होत नाही, आज तर सोमवार हे खायचं होत नाही. तर अगदी खुसखुशीत अशी वडी पडली कोथिंबीर वडी. सई तर म्हणते की आई डब्याला पण दे, आणि सईसाठीच म्हणजे तिला खूप आवडते परीपेक्षा, जास्तीच असं खाते परी पुरणपोळीची इडलीची लाडके. तर सईला असं थोडंसं चटपटी भेळ वगैरे म्हणा पाणीपुरी कोथिंबीर वडी असं जरा चटपटीत मध्ये आवडतं. चला तर बरंच काय काय तयारी केली, तर डाळ पण थोडीशी शिजत आले, म्हणजे डाळीतलं पाणी वगैरे काढून ना आधी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवा म्हणते, बाकीचं आमटी भजी पापडी परत करेन, कारण की परीला पुरणपोळी हवे 9 वाजले, 10:30 तिची गाडी येते, मग बाकीचं आमटी वगैरे परत करायचं भात वगैरे. आणि भाताचं काय प्रॉब्लेम नाही, कारण की जेव्हा आपण पुरण वाढतो त्यावेळेस माझी चूल रिकामीच पडणार आहे, त्यावेळेस भाताचं ठेवेन, म्हणजे तोपर्यंत पुरणपोळी पण होईल आणि भात पण होईल, आणि लगेच पुरणपोळी आपण बनवता येईल आणि परीचे डब्याला पण जाईल. आणि आज सोमवार आहे त्यामुळे तर शेवटचं छान वाटायला आलंय, हे न म्हटलंय कुठल्या तरी आपण देवाला जाऊ महादेवाच्या, आपण यांना वेळ तर पाहिजे. तर सकाळ पहाटे 5 वाजता गेले, पाऊस नाही काय नाही, त्यामुळं ना युरिया तर टाकलंय, दार धरावं लागतं, पाणी घालावं लागतं मक्याला, तर म्हणजे त्यांच्या वेळेनुसार मग आम्ही ठरवू, असं काही सांगता येत नाही की आम्ही देवाला जाणारच आहे की नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार, कारण की ते जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो ना असं घरडीतला पेपर बनवायला मला खूप आवडतं, म्हणजे एकदम छान असं डाळ लाज शिजले. तर मी ह्यावेळेस काय करणार आहे डाळीमध्ये, तर गोळ थोडस नॉर्मलच गोळ आणि साखर असं मिक्स करणार आहे. तर अजून येळूच्या आमटीला पाणी काढून घेणार पाणी. तर इतकी डाळ आहे ना मी शिल्लक ठेवणार आहे, तर परी म्हणते मी बारीक करते, तर आमटीमध्ये घालायला तर असं चमच्यात का पिठ असं येत आहे तुला, तर परी भाऊ कशी करते घर असं तसं नाही असं नाही, तर अंगावर गरम पाणी घेतील बाई असं जोर लाव अंगावर पाणी नको करू. तर ना हे डाळीतलं ना पाणी ना सगळं असं पूर्ण थोडस हरकू देते, म्हणजे पाण्याचं जास्त प्रमाण नको घ्या. आणि साखर गुळ मिक्स, तर मला इथल्या माझ्या एक चुलत सासूचे आहे, त्यांचा स्वयंपाक खूप छान असतो आणि त्यांचे पुरणपोळ्या खूप चांगले असतात, मी त्यांना थोडीशी ट्रिक विचारले, तर त्या म्हटल्या की थोडं गुळ आणि थोडं साखर असं मिक्स पुरणपोळी बनवायची, म्हणजे चव वेगळी येते आणि मला ती पुरणपोळी पण खूप आवडली, मग त्यांचं बघून मी पण मी आकर्षित केले. तर ना ती जी आपण टमाटर वापरलं होतं का नाही पूर्ण असे सान निघते, तर मी लसूण खोबरं मी ऑलरेडी केलेलंच आहे, तर त्याच्यामध्येच ना कांदा आणि टमाटर घालणार आहे. तर बघा एकदम असं छान असं निघालंय, तर आणखीन गरम गरम आहे, तर ह्याला बारीक करून घ्यायचं. तर आणखीन चुलीवरतीच कडे आहे, म्हटलं चुलीवरती असेपर्यंत. तर स
सईला ना डब्याला चपाती लिहायची आहे तर सईला डब्याला चपाती बनवत्या आणि परीसाठी पुरणपोळी बनवायची. तू खाली येत नाही ग परी? चपाती पुरणपोळी तर परीसाठी ना पुरणपोळी बनवते. तर पहिल्या डब्याला पुरणपोळी घेऊन जायचे आणि उशीर पण भरपूर झालाय तर 9:30 वाजले आणि सईसाठी चपाती इथं बनते. सईची चपाती भाजते तर खाली परीची पुरणपोळी तयार झाली आहे. म्हटलं तसंच उंडा करून घ्यावं आणि हे पण मळ्यातनं आले तर हे गेले अंगोईला. परत मला चहासाठी उठावं लागतं आणि पोरीचे पण डबे भरायचे आणि तुरी जवळ पण आता ऊन येऊ लागले तर इथे स्वयंपाकाला उशीर झालाय. तर खरंच मी उशिरा बसले आज आणि किती 8:30 वाजता डाळ घातली असेल त्या मानांना खूप लवकर शिवले. परीची पुरणपोळी भाजून घ्यायची आणि ऊन पण इतकं जबरदस्त पडलंय ना आणि थोडीशी सावली राहिल्या मला तुरी जवळ. तर पटापटा मी पुरणपोळ्या करून बनवून आवरणार इथला आधी मग नंतर भजी पापड वगैरे करणार. पुरणपोळीला ना जास्तीच असं जाळ वगैरे लागत नाही. थोडं नॉर्मल जरी लागलं तरी बास होतं नाजूक असते पुरणपोळी. त्या मानानं जाळ मला खूप लागलंय खाली. तर भरपूर असं तेल लावूया म्हणजे पोळी मऊ होते. जेव्हा पूर्ण मध्ये साखर आणि गुळ मिक्स केली ना त्यावेळेस मी ह्याच्यामध्ये ना थोडस हळद टाकलेलं कलर येण्यासाठी आणि खरंच कलर खूप छान आलाय. पुरणपोळी कशी पिवळी जातो असं दिसत. अशा पुरणपोळ्या ना बिना खुट्टा वगैरे झाल्या अशा फुगून टंब झाल्या तर खरंच मनाला खूप समाधान वाटत आणि किती जरी असल्या तरी पण करायला काही वाटत नाही. झालं शिल्लक थोडंच राहिलेत फक्त आता 2-3 दिवस करायचं राहिले. तर ना पुरणपोळी बनवायचे झालेत तर सईला शेंगदाण्याची चटणी आणि चपाती असा डबा दिलाय आणि परीला पुरणाची पोळी दिली. तर तिला पुरणाची पोळी आवडते तिला मोह अजिबात आवडत नाही आणि पुरणाच्या पोळ्या बनवून झालेत. तर पोरींच्या आधी डबे भरावं मग कुरडे पापडी भजी आमटी करा म्हटलं. तर डबे भरून घेते आणि बाहेर चूल चालूच आहे. तर आधी ना कुरडे पापडी भजी तळून घेते मग नंतर ना ती कडे तेलाची असते तीच कडे आहे ना तेल खाली करायचं आणि त्याच्यामध्ये येळूची आमटी बनवून घेते. म्हणजे कडेचं जे एक्स्ट्राचं तेल लागलेलं असतं तळलेलं तेही म्हणजे वेस्टेज जाणार नाही आणि काळी कडे आहे चुलीवरती वापरता येते. तर दोघींचे डबे असे तयार झालेत. तर मी खूप कामात आहे चूल बाहेर माझी अशीच जळते. तर मला सगळं साहित्य आत आणायचं पुरणपोळीचं फक्त त्यांचं लागेल तसं मी असंच हाताने आटल्या दुर्बी वगैरे सगळं मला आत आणायचं. आणखीन असं छान पुरणपोळ्या माझ्या बनवून झालेत आणि इतक्या अशा चपात्या केल्या ह्यांना पुरणपोळी अजिबात आवडत नाही. तर डब्यात झाकून ठेवणार आहे आणि पुरणपोळी पण झाकणार. तर इथं तेल कडवायला ठेवलंय. तर रात्री वडी तळलेली ना कोथिंबीरची तर तेच तेल आहे बदलायला नको म्हटलं बेसनच तर तेल आहे. तर तेल कडवायला ठेवलंय. जाळ पण छान लागलंय. तर तेल ना छान कडलंय. तर मस्तपैकी कांदा भजी करून घेते. तर ना कोथिंबीर आपल्या मळ्यात भरपूर आहे की नाही कोथिंबीर इतके जास्त घातले नाही भजी खूप छान लागणार आहे आणि कांदा पण भरपूर वापरलाय कारण की मुलं नसतात खायला. परी आहे ना परीचं जरा टेन्शन नाही. परी अजिबात कांदा भजी खात नाही. टमॅटो आणि कांदा जो आपण केलेलं ना बारीक चुल टमॅटो आणि कांदा चुलीत वापरलेला होता ना तर लसूण खोबरं आणि टमॅटो आणि कांदा असं पूर्ण असं बारीक करून घेतलंय. तर इतकेच कुरड्या पापड्या मी तळल्या जास्तीच्या अजिबात नाही तळलं. तर आमटीसाठी असं कडे पत्ता आणून ठेवलाय. तर इथं आमटीच्या तयारी चालू. तर कटाच्या आमटीला पण ना छान अशी कड येते. तर किती छान असं कट आले तर अजिबात चाळलंय फक्त कोळशावरती आमटी झाली. तर महादेवाला असं ताट करून घेतलंय नैवेद्याचं. तर नैवेद्य भरून असं तांब्यात पाणी वगैरे घेऊन तर माझे ना असं नैवेद्य वगैरे दाखवून पूर्ण झालंय. तर हेच ताट नैवेद्याचं ना मी आईना समोर सोडताना देणार आहे हेच ताट.
तर अशी माझी पूजा झाली दुसऱ्यांदा। सकाळपासून ना नुसतं काम काम चाललंय, काय होतं सई परीची पण शाळेचं नियोजन, आणि एकाला चपाती हवी होती तर एकाला पुरणपोळी, तर परला पुरणपोळी दिली, आणि सई परी सईला ना चटणी आणि चपाती दिली शेंगदाण्याची। तर आणखी मी सकाळपासून अजिबात रेडी झालेलीच नाहीये, तर सकाळचे 11 वाजलेत आणि पूर्ण घर वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलं आणि मुलंही शाळेला गेलेत, लागलंच म्हटलं देवाला नैवेद्य पण दाखवून घ्यावं, तर असं नैवेद्याचा ताट वगैरे करून नैवेद्य दाखवलं। तर हेच ताट ना मी आता आईंना जेवण्यासाठी देणार आहे। त्यात आईची कालची एकादश, परत आजची सोमवार, आधीच अशक्तपणा अंगात आहे, म्हटलं आईना लवकरच जेवून घ्या। आता हेच देवाचं ताट मी आईंना देणार, परत नैवेद्य दाखवून पण आपलं झालेलं आहे। आणि मी नाही जेवत आज, कारण की अचानकच एक आत्या आलेला शेजारी आमच्या वास्तुशांती आहे आज, तर त्याचे सवाष्णी म्हणून सांगितलंय, तर सवाष्णी जेवायला मला जायचंय। इतकं छान घरात पुरणपोळीचा घाट घातलाय आणि सवाष्णी म्हणून जेवायला जायचंय, तर असं ठीक आहे, कुठेतरी सोमवार सोडायचं आहे। तर आईना ताट करून देते आणि ह्यांनाही देते, आणि मी तर तिकडे जाणार आहे, आणि ज्यावेळेस जायचंय नाही मला जेवायला त्याचवेळेस मी तयार होणार। थोडस मला आराम करू वाटायला आले, कंटाळा आले सकाळपासून दग 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 पळून पळून पळून, तर दोघाला जेवायला वाढून थोडस मी आराम करून नाही म्हणतात, तर ह्यांच्यासाठी ना असं ताट वाढले दाखवते तुम्हाला, बघा ना इतकं कष्ट करून मी पुरणपोळी केली आणि नाही म्हणतात, आणि मी पण नाहीये घरात जेवायला नेमकं। आणि आईना ताट करून जे नैवेद्याचं होतं तेच मी दिले, हॉलमध्ये दिले आईना, म्हटलं बाहेर खूप म्हणजे ऊन पण आहे त्यामुळे गर्मी खूप आहे आणि किचनमध्ये खूप गरम व्हायले, म्हणून म्हटलं आईना हॉलमध्येच टीव्ही बघत निवांत सोमवार सोडा, आणि काय लागलंच ना असं भजी चपाती शेंगदाण्या चटणी कोथिंबीरची वडी आपली कटाची आमटी भात असं ह्यांना असं ताट देणार आहे मी, तर हे हॉलमध्येच बसते। तर हे तर आई आहेत ना सोमवार सोडतायत जय मल्हार मालिका बघत। तर सवाष्णीला जेवायला जायचंय, तुम्हाला सकाळीच म्हटलेलं होतं, तर रेडी झाले मी। तर दुपारचे 3 वाजलेत, तर भरपूर सवाष्णी असं त्यांचं काहीतरी कार्यक्रम आहे, तर 25-30 त्यामुळे त्यांना स्वयंपाकाला वगैरे उशीर झाला, तर त्यांचा आता फोन आले तुम्ही या म्हणून सांगितले। तर दुपारचे 3 वाजलेत, सोमवार आहे म्हणून असं घराची वास्तुपूजा होती ना, तर सत्यनारायणाची पूजा पण असते, तर इथं आमचं दर्शन घेणं चालू आहे, तर गर्दी पण खूप होती, म्हटलं दोघी दोघींनी दर्शन घ्यावं म्हणजे प्रत्येकाला नंबर लगेच येईल। तर इथे सर्व सवाष्ण्या आम्ही जेवायला बसलोय आता। आज ना दिवस तर छान गेलाच गेला, पण एका ठिकाणी गेलो होतं ना पूजेसाठी सवाष्णी होते तिथं, तर थोडीशी नॉर्मलशी असं ब्लॉगमध्ये क्लिप ऍड केले, आणि दिवसभर थोडं थकवा तर जाणवत होता, आणि संध्याकाळ स्वयंपाक मी काहीच बनवलं नाही, शेवटी ह्यांना मी एक पुरणपोळी खायलाच लावली आणि सईपरी पण ह्यांच्या ताटातच जेवल्या, आणि संध्याकाळचा काय स्वयंपाक नव्हता, आई पण सकाळी सोमवार सोडलेली आणि मी पण सोमवार सोडलेली, त्यामुळे काही प्रश्न आला नाही, आणि छान अशी गुडदाणी वगैरे ह्यांनी आणलेली बाहेरूनच, आई आणि मी तेच खाल्लोय, तर म्हटलं डोकं थोडं शांत करण्यासाठी सकाळी डोकं धुतलेलं होतं ना, आणि गरम पण घरात खूप व्हायलं, थोडंसं बाहेर बसले मागच्या पाठीमागच्या वरांड्यात जिथं मी स्वयंपाक करते, तिथं म्हणजे चूल आहे, दुपार नॉर्मलचा पाऊस पडलाय तर बघू शकता चूल, तर मी झाकले माझे जुनं तवा, आणि चूल पण नॉर्मलची थोडी ओली झाली, म्हटलं थोडंसं केसांची मॉलिश करावं, तर केसांची पण काळजी घ्यायलाच पाहिजे, थोडंसं शांत वाटेल, त्यामुळं निवांत बाहेर ना मॉलिश करत बसले, आणि तेल लावून पण मजा झालाय ऑलरेडी आता, आणि परीचं ना ब्रश करण्याचं आलंय, तर तिला भीती वाटते बाहेर म्हणून म्हटलं आई ती थांब म्हटली बाहेर, म्हटलं माझं तेलाची मॉलिश पण होईल केसांची आणि परीचं ब्रश पण होईल। चूळ भरलेस पिल्लू? तर परी भीते ना रात्र, तर तिचं ब्रश सुद्धा करून झालेलं आहे, हा नाही लावलंय तेल बाळा। आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन आहेत ना प्लीज व्हिडिओ तर बघतच राहा आणि सबस्क्राईब पण नक्की करा। झोप आले ना, बाय म्हणता, बाय बाय।